हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यात होमगार्ड भरती निघालेली आहे मित्रांनो. तर ही भरती दिनांक 24 व 25 जून 2019 रोजी होणार आहे मित्रांनो. तर हा एक फीडअप फाईल त्यांनी डिक्लेअर केलेला आहे बीड जिल्ह्यात. तर आपण ते पूर्ण फीडअप फाईल बघूया, कधी भरते, कुठं भरते आणि किती जागा निघालेल्या आहे. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, म्हणजे पूर्ण लक्षात येणार आहे. ओके, चला तर आपण चालू करूया. तर हा बघू शकतो तुम्ही होमगार्ड बीड जिल्हा. एक सेकंड तुम्हाला दाखवतो, हार्ड पेजचा हा एक पीडीएफ फाईल आहे. तर तुम्हाला लक्षात येण्यासाठी जे जे महत्त्वाचे मुद्दे ते आपण बघूया. तर होमगार्ड बीड जिल्हा, तर इकडं दूरध्वनी म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या दिनांक बघूया, 4/7/2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले, त्यापेक्षा महत्त्व म्हणजे विषय. तर होमगार्ड सदस्य नोंदणी 2019 जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत, तर हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध करायचं आहे पेपरमध्ये वगैरे आणि वेबसाईटवरमध्ये. तुम्ही इकडं बघू शकता हो, दिनांक 24/6/2019 व 25/6/2019 या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात रिक्त असलेल्या होमगार्ड पदांकरिता होमगार्डची भरती होणार आहे मित्रांनो. तर ही जाहिरात पेपरमध्ये आणि बीड जिल्ह्याचे संकेतस्थळ www.bid.nic.in यावर प्रसिद्ध करण्याची विनंती आहे. ओके, तर येत्या 1-2 दिवसांमध्ये पेपर पण येणार आहे मित्रांनो आणि वेबसाईटवर पण अवेलेबल होणार आहे. ओके, चला तर आपण बघूया किती जागा आहेत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, एक सेकंड तुम्हाला हे पेज सांगतो. तर इकडं बघू शकता तुम्ही जाहिरातचे 4 पेज आहेत मित्रांनो. ओके, तर इकडं बघू शकता विजय कबाडे हे होमगार्ड म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत बीड जिल्ह्याचे. ओके, तर मित्रांनो, ही जी बीड जिल्ह्याची भरती निघालेली आहे ना, बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यात जे तालुके असतात ना, तिकडचेच उमेदवार हे बीड जिल्ह्यातली होमगार्ड भरती म्हणजे फॉर्म भरू शकतात. आलं लक्षात? म्हणजे एक्झाम्पल पुणे, नागपूर, इकडचे उमेदवार भरू शकत नाही. बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याअंतर्गत आलेले तालुके जे जे असतात ना तिकडचे. तर पूर्ण माहिती आपण बघूया. तर जाहिरात बघू शकतो तुम्ही बीड जिल्हा होमगार्ड भरती नोंदणी 2019. तर इकडे दिलेलं आहे बघा पूर्ण क्लिअर, 24/7/2019 व दिनांक 25/6/2019 मानसेवी होमगार्ड नोंदणी प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे. तरी सदर ई नोंदणी नोकरी नसून 3 वर्षाकरिता मानसेवी असल्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तरी भरती प्रक्रिया कधी होणार आहे, डेट तर तुम्हाला सांगितलेलं आहे 24 आणि 25 रोजी सकाळी 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो. ओके, तर बीड जिल्हा रिक्त असलेल्या होमगार्ड पदासाठी खालीलप्रमाणे त्यांनी पूर्ण डिटेल दिलेले आहे. ओके, तर तुम्ही म्हणता सर मी सोलापूरचे जाऊन फॉर्म भरू शकतो का? आपण फॉर्म भरू शकणार नाही, फक्त बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याअंतर्गत आलेले तालुके. तर तुम्ही इकडे बघू शकता अनुक्रमणिका, पथक परिमंडळाचे नाव, तपशील, रिक्तपदे, ते पुरुष स्त्री आणि टोटल जागा. तर टोटल जागा 242 जागा आहेत मित्रांनो. तर तुम्ही इकडे बघू शकता पहिल्या नंबरवर ते बीड, बीड तालुक्यात हद्दीतील उमेदवार पुरुषांसाठी 53, महिलांसाठी 13 असे 66 आहेत. त्याप्रमाणे पूर्ण तिकडचे तालुके वगैरे यांचे पण नाव दिलेले आहे, मांजलगाव, आष्टी. ओके, याप्रमाणे पूर्ण कुठल्या कुठल्या तालुक्याचे उमेदवार आहेत तिकडे दिलेलं एकदम क्लिअर दिलेलं आहे बघा मित्रांनो. मांजलगाव तालुक्यातील उमेदवारांसाठी, आष्टी तालुक्यातील उमेदवारांसाठी, केज तालुक्यातील उमेदवारांसाठी, असं पूर्ण पुरुष आणि स्त्री पूर्ण टोटल पण त्यांनी जागा दिलेल्या आहेत 242 जागा. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे खाली एक टीप दिलेलं आहे बघा, जर महिलांच्या रिक्त असलेल्या जागांसाठी आवश्यक तितके पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर रिक्त जागावर पुरुषांची निवड करण्यात येईल. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता स्त्रीचे जवळपास बीड तालुक्यात 13 महिलांसाठी जागा आहेत, तिकडं फक्त 5 जण आलेत, उरले किती जागा, म्हणजे 3 जण आले समजा, उरले 10 जागा, ते 10 जागांवर पुरुषांची पण निवड होते. ओके, तर पूर्ण 242 पैकी 242 पूर्ण जागा भरायचे आहेत. ओके, तर मित्रांनो, तसेच होमगार्ड भरतीसाठी शिक्षण किती आहे, कुठले डॉक्युमेंट लागतात, फिजिकल काय असणार आहे, याचा पण एक व्हिडिओ बनवतो. कारण का हा व्हिडिओ फारच मोठा होत आहे, जवळपास 6-6.5 मिनिटाचा झालेला आहे. एवढा मोठा व्हिडिओ असेल तर पण कुठलं आपण माहिती बघू हे पण लक्षात येणार नाही. त्यासाठी बीड जिल्ह्यात आणि कुठल्या तालुक्यात किती जागा आहेत या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या म्हणजे कुठले डॉक्युमेंट लागणार, शिक्षण तर दहावीच पाहिजे सगळ्यांना माहीतच आहे, तर कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, कुठले फिजिकल आहेत, कुठल्या इव्हेंटला किती मार्क असतात, म्हणजे हाईट, छाती,
किती सेंटीमीटर लागतो. जवळपास याच्या अगोदर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण 2019 असल्यामुळे थोडीफार काही चेंज झालेले आहे असं मला वाटतं. बघूया आपण काय चेंजेस झालेले आहे. याच पीडीएफ फाईलमध्ये खाली दिलेले आहे, तर तुम्हाला पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊ. तसेच मित्रांनो, जो म्हणजे डॉक्युमेंट म्हणा, हे सगळ्यांची व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे. ओके, तर इकडं दिलेलंच आहे पूर्ण काय काय डिटेल आहे, त्या पीडीएफ फाईलमध्येच दिलेलं आहे. मी स्वतःहून काय सांगणार नाही आहे. गव्हर्नमेंटने पीडीएफ फाईल डिक्लेअर केलेलं आहे, त्या पीडीएफ फाईलच्यानुसारूनच म्हणजे जी आर डिक्लेअर केलेलं आहे, त्या जी आरच्यानुसारूनच आपण बघूया. ओके, तर इकडं पूर्णपणे दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, ही जी भरती आहे ना बीड जिल्हा आणि बीड जिल्हा अंतर्गत जे जी तालुके आलेत ना, तिकडचेच उमेदवार हे बीड जिल्ह्याची होमगार्ड भरती देऊ शकतात. बाकी कुठल्याही जिल्ह्यांची जिल्ह्यातील उमेदवार ही भरती देऊ शकत नाही. ओके, लक्षात आलं ना मित्रांनो? कारण का लास्ट होमगार्ड भरती झाली होती तेव्हा पण मला भरपूर प्रश्न आले होते की भाऊ मी म्हणजे मी भरू शकतो का, मी मूळच आहे, मी अकलूच आहे. ओके, तर पुणे अंतर्गत निघालं तर पुणे अंतर्गत तिकडनंच निघणार, बीड निघालं तर तिकडचेच उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याने मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज म्हणा, पोलीस भरती, होमगार्ड, स्पर्धा परीक्षेचे जे पण न्यूज आलं की आपल्या चॅनलवर व्हिडिओ असणार, ते तुम्ही सहजपणे बघू शकता. माझं चॅनलचं नाव आहे MK All News. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.